शिरवणी खाली आहे ना. चला फायनली मॅचला सुरुवात होते आमच्या सोबत सुरूरच्या भूमिकेत मंदार पाटील. कालपासून खूप चांगले गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आमचे पीटीसीचे ऑपरेटर विनय बारी आणि कॅमेरामन रवी यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगलं क्वालिटीचं टेलिकास्ट केलं जात आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी समालोचक उमेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबर सुनील लांबोर सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील कौतुक करतो आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिल्या मॅचमध्ये रुद्र 11 माफे वर्सेस सीवूड 48 करावे असा सामना पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना 5 ओव्हरची मॅच आहे. 2 पॉवर प्लेचे षटक असेल आणि या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षण तुम्ही रिंगणाबाहेर ठेवू शकता. हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा नियम आहे. ही स्पर्धा 1 कॅमेरा सह रंगवली जाते त्यामुळे DRS किंवा तुम्ही थर्ड अंपायर घेऊ शकणार नाही. त्यामुळे ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देईल त्या डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. चला मॅच लवते सुरुवात. सलामीची जोडी रोहित पुजारी आणि सुरेश यादव हे दोन्ही अंगक्षर खेळाडू सलामी वीर म्हणून पाहायला मिळतील पहिल्याच मॅच मध्ये. आणि सध्याच्या हंगामामध्ये रुद्र 11 माफी टीमने खूप चांगला खेळ केला आहे. अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली. बघा नुकत्याच झालेल्या 2 स्पर्धा आहे. आयरुलची स्पर्धेमध्ये 2 क्रमांक आणि त्याचबरोबर चला मॅच होती सुरुवात. पहिला बॉल कोलबा टप्प्याचा ऑन साइडला सिंगल मिळते. पहिली धाव कंप्लीट केली जाते रोहित पुजारीच्या बॅट मधून. सिली मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एक धाव मिळते पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वर. गोलंदाज अजित शॉन गोलंदाजीसाठी आलाय. एक लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. चांगला खेळ काल देखील पाहायला मिळाला. सुरेश यादव रोहित पुजारी अक्रॉस आडबा बाटने फटका चांगला आहे. चेडू जातोय मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तोपर्यंत जावेल. बॉल टर्न होईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. काल पण जर पाहिलं तर धावा कुठेतरी रुसल्या होत्या. धावा पाहायला मिळाला नाही. 54 हाय स्कोर पाहायला मिळाला. त्यानंतर 52 स्कोर पाहायला 48 स्कोर पाहायला मिळाला. 46-42 हाय स्कोर पाहायला मिळाले. काल देखील 28-1 मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पोचली होती. म्हणूनच गोलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय या फिल्डिंग करण्याचा निर्णय सीवूड टीमने घेतला. यावेळी देखील आडवा बॅटचा फटका आहे. पाहू शकाल मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा लगत. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण
आणि दरम्यान दोन तीन धावा कंप्लीट झाल्या, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? कॉलिंग खराब होत, जर बॉल गॅदर झाला असता, व्यवस्थित पकडला असता तर एखादा कुठला तरी खेळाडूला परतावं लागलं असत. तीन धावा पुन्हा एकदा पाहायला मिळाले, दोन चेंडू मध्ये तीन तीन धावांचा आकडा पाहायला मिळाला. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. नुकतीच झालेली भालचंद्र स्मृती चषक या स्पर्धेमध्ये, या नाईट स्पर्धेमध्ये विजेता संघ ठरला होता रुद्र इलेव्हन माफी टीम, ऐरोलीच्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ. म्हणूनच या हंगामामध्ये या रुद्र इलेव्हन माफी टीमने खूप चांगला खेळ केलाय. यंगस्टर खेळाडूने घेऊन अनिरुद्ध डावरकर असेल, रुद्र इलेव्हन माफी टीम रोहित पुजारी असेल, त्याचबरोबर सुरेश यादव असे या यंगस्टर खेळाडूने खूप चांगला खेळ केलाय. आडव्या बॅटने खुलबा टप्प्याचा चेंडू कॉट बिहाइंड आणि फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम रुद्र इलेव्हन माफी संघाला. फलंदाज सुरेश यादवला परतावा लागेल फलंदाज बाद. थोडासा साऊंडचा व्हॉल्यूम कमी ठेवलाय, कुठलाही गाणे लावलं जात नाही कारण की 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळेच आयोजकाने हा निर्णय घेतला. कुठल्याही विद्यार्थीला आणि कुठल्याही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीला अडचण येऊ नये त्यासाठी हा पाऊल उचललाय. म्हणजे खऱ्या अर्थानं हा शिस्त आणि या नियमाचं पालन करणं तितकंच महत्वाचं आहे, त्यामुळेच थोडासा व्हॉल्यूम कमी आहे, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय. तर पहिला गडी गारद होतोय, सुरेश यादव परतलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय, नाव आहे भावेश पाटील. या खेळाडूने देखील खूप चांगला खेळ केलाय भावेश पाटील. हा खेळाडू रुद्र इलेव्हन माफी टीमला बनवण्यामागे भावेशचा सिंहाचा वाटा आहे. भावेशने अनेक स्पर्धेमध्ये आपल्या टीमला भरपूर योगदान दिलंय. मागच्या एक दोन वर्षापासून क्रिकेटपासून दूर होता पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलाय आणि आज रुद्र इलेव्हन माफी टीम ज्या पद्धतीने चमकदारी कामगिरी करतोय त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे भावेश पाटीलला. तो फलंदाजीसाठी स्टॅकिन वर पाहायला मिळतोय. फलंदाज पुन्हा एकदा तयार, पडल्यानंतर अवी फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येते, व्हाइट बॉल. व्हाइट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोचते 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 8 धावा धाव फलकावर लागलेत. इथे देखील आडव्या बॅटना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन कुठेशरी मागे ठेवली, पडल्यानंतर खाली चेंडू खाली राहिला, डॉट बॉलची सांगता होती. 5 बॉलचा खेळ संपलाय आतापर्यंत. गोलंदाज अजित शॉन खूप चांगली गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, एक नॅचरल कटर स्लॉट मध्ये आहे. ऑन साइडला चेंडू जातोय, वाइडिश लॉन्ग ऑन रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहे, सिंगलच मिळते. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 9 धावा 1 गडी बाद रुद्र इलेव्हन माफी टीम प्रथम बॅटिंग करत असताना. चला नेक्स्ट मॅच बोनकोडे इलेव्हन बोनकोडे वर्सेस गुट्ठ्युली इलेव्हन गुट्ठ्युली. या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो की लगेच टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज येतोय विशाल डोळस, एक लेजंड खेळाडू आहे. सीउट 48 करावे टीम साठी गेली अनेक वर्ष या खेळाडूने योगदान दिलंय. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्रक्षक डाऊन द बॉल, भावेशा विकेट चा पतन. पहिल्याच बॉल वर विशाल डोळसने विकेट काढली आहे भावेश पाटीलची आणि दुसरा धक्का लागतोय रुद्र इलेव्हन माफी टीमला. फलंदाज बाद विशाल डोळस, गेली 15-16 वर्ष या सीउट 48 करावीस टीम साठी खेळतोय आणि अगदी यंगस्टर असताना आपल्या टीम साठी एक प्रमुख गोलंदाज म्हणून एक भूमिका राहिली,
त्याचबरोबर सध्याचा विचार केला तर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक देखील होते, तरी देखील क्रिकेट हा खेळाशी एक नाड जुळली, त्यामुळेच पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळाले. मागच्या 4-5 वर्षापासून विशाल डोळस आपल्याला पाहायला मिळाले नाही, पण आता 2 वर्ष झाली विशाल डोळस पुन्हा एकदा 48 करावी टीमसाठी योगदान देत असताना, आणि पहिल्याच बॉलवर भावेश पाटीलच्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, अनिल जाधव. काय खेळाडू आहे, काय बॅटिंग केली आहे. बेलापूरची स्पर्धा आठवते, अगदी 68 धावांची विस्फोटक फलंदाजी. 5 ओव्हरमध्ये उमेश सर 121 धावा रुद्र 11 माफी टीमने उभ्या केल्या होत्या, डेनिस 11 नेरूळ टीमच्या अगेन्स्ट, आणि 9 षटकार. मंदार आणि उमेश सर देखील आमच्या सोबत त्या स्पर्धेमध्ये जोडले गेले होते, आणि नुकतीच झालेली भालचंद्र स्मृती चषकामध्ये देखील खूप चांगला कारनामा केला होता, कारण की तीन बॉल मध्ये अगदी 14 धावांची आवश्यकता असताना लगातारचे 3 षटकार आजही आठवतात रोहित मात्रेच्या अगेन्स्ट सेमीफायनल मध्ये. अनिल जाधव सेकंड वर आहे वर्सेस विशाल डोळस. पहिला बॉल पडल्यानंतर कट झाला, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. ही खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल आहे, आणि गोलंदाजामध्ये आज जर पाहिलं तर जिमी अँडरसन यांनी 700 विकेट आपल्या नावी केले. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषी पलीकडे, अनिल जाधवच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील, 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 आकड्यावर. कुलदीप यादवचा विकेट घेऊन 700 विकेट कंप्लीट करणारा जिमी अँडरसन हा खेळाडू देखील ठरला. अनेक वर्ष इंग्लंड टीमसाठी एकदा तेज तरार गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द पाहायला मिळाली. आज 700 विकेट देखील आपल्या नावी केला. आडबा वाटने फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल, पण अगदी काही फूट दूर गेलाय जो घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू पिचिंग झालाय. एक धाव मिळते, अगदी तो ग्रीन झेंडा आहे त्याच्या अलीकडे जर चेंडू लागतोय तर चौकार घोषित केला जाईल. जो ग्रीन पडदा आहे तोपर्यंत आणि त्याच्या पलीकडे जर चेंडू जातोय तर घोषांकित क्षेत्रामध्ये एकदा मिळे. 1D स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, गरज नसताना स्ट्रोक का खेळलाय असा प्रश्न जाता जाता अनिल जाधवच्या मनात उद्भवेल, कारण की इनफॉर्म बॅट्समन आता चूक करतोय आणि विशाल डोळस आपलं काम करत असताना लाजवाब गोलंदाजी विशाल डोळस. 2 महत्वाचे विकेट्स आपल्या नावी करणारा विशाल डोळस या मॅच मध्ये आपल्या टीमला कम बॅक करून देत असताना फलंदाज अनिल जाधव बॅक टू द डगआउट. गरज नसताना उमेश सर, कारण की स्विच हिट जरी खेळला तरी बॅकवर्ड पॉइंट तुमच्याकडे पॅक आहे. बॅकवर्ड पॉइंट असेल किंवा थर्ड मॅन असेल हा क्षेत्र तुम्हाला घोषांकित क्षेत्र आहे, त्यामुळेच ही मर्यादा आहे. हा स्ट्रोक खेळून तुम्हाला जास्त धावा मिळणार नाही, ही चूक केली आहे. म्हणूनच म्हटलं होतं की जाता जाता हे हा स्ट्रोक नक्कीच तुमच्या मनात सलेल. अनिल जाधवने चूक केली, नवीन बॅटर मैदानात आतमध्ये सुजित आलाय. रोहित पुजारी हा खेळाडू वर भरपूर जबाबदारी असेल. अनिरुद्ध डावरकर देखील हा खेळाडू आहे, तो देखील चांगला खेळ करतो. नवीन फलंदाज सुजित आलाय. विशाल डोळसचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. एक विशाल डोळसच्या गोलंदाजीची ऍक्शन जर पाहिली तर ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे, एक अँगलने गोलंदाजी करतोय आणि पडल्यानंतर बाहेर येतो चेंडू. खूप चांगला पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज. या 20 अंडरम स्ट्रोक टॅप करण्याचा प्रयत्न केला आणि षटक क्रमांक संपलं गेलं, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 आकड्यावर. 14 धावा धावफलकावर लागले, 3 गडी बाद 14 धावा अशी खराब सुरुवात. चला बोनकोडी टीम कॅप्टन आणि गोठिवली 11 गोठिवली टीम कॅप्टन प्लीज टॉस सडिया. NMTC वर उमेश सर पाठवा.
हॅलो. तर नवीन गोलंदाज येतोय संजय कदम. बल्ली गोलंदाजी ट्रॅकवर ज्याप्रमाणे विशाल डोळस असेल, आनंद बालाजी असेल, त्याप्रमाणे संजय कदम बल्ली हा देखील खेळाडूने भरपूर योगदान दिले. गेली अनेक वर्ष या गोलंदाजाने या खेळाडूने देखील 48 करावे, टीमची कमान सांभाळली. षटक क्रमांक तिसर, गोलंदाजी ट्रॅकवर संजय कदम म्हणजेच बल्ली येतोय. पहिला बॉल खुलपट टप्प्याचा ऑन साइड ला ऑन ड्राय केलाय. अलाउंग द कार्पेट चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. रोहित पुजावर मोठी जबाबदारी असेल, बर्डन असेल, प्रेशर मध्ये आता बॅटिंग करावी लागेल. धाव फलक 40+ धावा करावा लागतील. षटक क्रमांक तिसर, टीमची धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 15 आकड्यावर. अखुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टॉप एज लागली, आनंद बालाजी चूक करतोय. अगदी सोपा जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. आनंद बालाजी सारख्या एक मातबर खेळाडूकडून चूक होणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि आता चूक झाली आहे. आता ही चूक सुधारावी लागेल आणि या चुकीच्या किती धावा मोजाव्या लागतील 48 करावे टीमला. सुरेखला सुरेख लाईन सुरेख लेन पाहायला मिळते. संजय कदम बल्ली लाजबाब गोलंदाजी. आपला संपूर्ण आयुष्याचं क्रिकेट झोकत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू हे अस्त्र आहे, हे शस्त्र आहे. संजय कदम बल्लीच हे प्रमुख अस्त्र आहे आणि रोहित पुजारी सारखे एक इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली आहे संजय कदम बल्लीने आणि फलंदाज रोहितला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय टीम रुद्र 11 माफी संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. काय चेंडू पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. खूप चांगला बॉल इन टू द ब्लॉक होल. अगदी यशांचा वेध घेतलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. रोहित पुजारी जो इनफॉर्म बॅट्समन आहे तो परतलाय. रोहित पुजारी बॅक टू द डगआउट. चार गडी बाद टीमची धावसंख्या 16 आकड्यावर. 16 ऑन अ स्कोरबोर्ड. आज विनोद कोटी यांची अनुपस्थिती भासत असेल कारण की उत्तराखंड प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळण्यासाठी विनोद कोटी यांना मात्र उपस्थित नाही आहे. तरी देखील सीयूट 48 करावी टीम एक मातबर संघ आहे. यस, महेंद्र प्रताप सिंग म्हणजेच प्रिन्स देखील या मॅच मध्ये नाही आहेत. एक मोठा संघ आहे सीयूट 48 करावी टीम. अनेक वर्ष नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय आणि सातत्याने या टीमचा देखील बोलबाला राहिलाय. फुलर यांचा चेंडू मिस केलाय. इथे सिंग लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. अप्रतिम गोलंदाजी संजय कदम बल्लूच्या माध्यमातून. बल्ली गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या 17-17 या आकड्यावर. 17 बॉलचा केस संपलाय, 17 धावा धावफलकावर लागलेत. बल्ली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन आलेल्या फलंदाज अनिकेत पाहायला मिळते. सुजित आणि अनिकेत ही जोडी. खोलबट टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी, काय लाजबाब षटक हातळलं बल्लीने. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4 आणि
एक गडी बाद करण्यात तो यशस्वी देखील झालाय. तीन षटकांचा खेळ संपलाय, म्हणजेच 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर, म्हणजे 6 सरासरी आतापर्यंत राखलीय. बघा शेवटचे 2 षटक बाकी आहेत, त्यामुळेच या 2 षटकामध्ये कुठेतरी चांगल्या धावा कराव्या लागतील. कालपासून बॅट्समनला कुठेतरी संघर्ष करावा लागतो. उमेश सर, खेळपट्टी ही नेहमीच बॅट्समन साठी असते, पण ही खेळपट्टी आणि मैदान गोलंदाजासाठी आहे. हाय गोलंदाजी केली कालपासून, अप्रतिम गोलंदाजी राहिली, खास करून प्रिन्स इलेव्हन फ्रेंड्स इलेव्हन जुगाव टीमचं परफॉर्मन्स जर पाहिला तर अव्वल दर्जाची गोलंदाजी राहिली. काल जय बालाजी टीम कडून देखील चांगली गोलंदाजी राहिली. विवेक नायक या गोलंदाजाने कमाल केली. सुशील डाकबळने चांगली गोलंदाजी काल. हार्दिक भोईर असेल या गोलंदाजाने देखील खूप चांगली गोलंदाजी. पियुष पाटील या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली. चला षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. पुन्हा एकदा विशाल डोळस गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते मिडविकेट रिजन मध्ये, दूरवरून क्षेत्रक्षक येईल. थोडीशी फंबलिंग होते, एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केल्या गेलाय. थ्रो चांगला आहे, पण 2 धावा कम्प्लीट झाल्यात. 2 धावाने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 धावा दा फलकार लागलेत. बघा या टीम कडे 3 एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. विशाल डोळस असेल, संजय कदम असेल, आनंद बालाजी असेल. सुरेख लाईन, सुरेख लेन, अकूट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर टर्न झाला, बाउन्स झाला. विशाल टुळसने या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतलाय. एक उसळी घेणार चेंडू, कटर बॉलर आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, स्क्वेअर कट केला, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. कालच्या दिवसापासून पहिला चौका पॉइंटच्या दिशेने येत असताना फलंदाज सुजितच्या बॅट मधून येतोय. मस्ट नीडेड फोर चौकार. कालपासून या स्क्वेअर कटच्या फटक्यावर कुठलाही फलंदाज यशस्वी झाला नाही, मात्र सुजितने आज करून दाखवले पहिल्याच मॅच मध्ये आणि चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावर, 24 आकड्यावर. 24 धावा, 4 गडी बाद. बॅटिंग करणारी टीम रुद्र 11 माफी वर्सेस सीवूड करावे, सीवूड 48 करावे. हा संघ मैदानामध्ये खेळतोय. ज्याप्रमाणे विशाल डोळस असेल, आनंद बालाजी असेल, संजय कदम बल्ली असेल, त्याचप्रमाणे यंगस्टर खेळाडू जर पाहिलं तर अक्षय मुसळे असेल, त्याचबरोबर यश मोरे. हे 2 यंगस्टर खेळाडू ज्या खेळाडूने खूप चांगली गोल फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. म्हणूनच एक्सपिरियन्स आणि यंगस्टरना घेऊन हा सीवूड 48 करावे संघ मैदानामध्ये उतरलाय. आज 2 प्रमुख खेळाडू नाहीत, प्रिन्स आणि त्याचबरोबर विनोद कोटियन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर खराब शॉट सिलेक्शन, पंच करण्याचा प्रयत्न केला तर पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही, डॉट बॉलची सांगता होतीये. खूप चांगली गोलंदाजी विशाल डोळसच्या माध्यमातून. इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक यश मोरे वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट झाल्यात. खूप चांगली फेकी, खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या करावी लागेल. विशाल डोळस चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 7-8 धावा खर्च केलेत या षटकामध्ये. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. आडव्या बॅटने फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत काय घडलंय, फलंदाज बाद होईल. कॅच ड्रॉप झालीये, पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र इथे फलंदाज बाद होईल. अनिकेतला परतावं लागेल, अनिकेत बाद होतोय. 5वा गडी गारद होत असताना षटक क्रमांक संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 27, 5 गडी बाद. रुद्र 11 माफी टीम, चला बोनकोडी टीम आणि त्याचबरोबर
गुठीवली टीम टॉससाठी या मॅच नंतर या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी पहिला कॉल असेल तुमच्यासाठी की लगेचच टॉससाठी या. चला अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय चेतन छिलिया या नावाने सुप्रसिद्ध आहे. एकदा अगदी छोटा पॅकेज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा लेफ्टम सीमर पहिला बॉल अगदी ताणून मारलाय मिडविकेट रिजन मध्ये सुप्पा झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल आणखीन एक धक्का लागतोय. सहावा गडी गारद होत असताना जितेंद्र बॅक टू द डगआउट. सहा गडी बाद टीमची धावसंख्या फक्त 27. नवीन बॅटर रणजीत आलाय. बघा रुद्र 11 माफी टीम कडे अनेक यंगस्टर खेळाडू आहेत. या खेळपट्टीवर धावा करणं इतकं काही सोपं नाहीये. दुपारच्या 17 मध्ये धावा होतात पण संध्याकाळच्या 17 मध्ये धावा होत नाही. काल देखील आपण पाहिलं हाय स्कोर 5 ओव्हर मध्ये 54 फक्त. या मॅच मध्ये देखील लो स्कोर मॅच पाहायला मिळाले. काल यशमूर्ती ऐरोली टीमने 28 धावा उभारल्या होता. शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच गेली होती. एक बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. तर चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. रणजित फलंदाजीसाठी खोलवा टप्प्याचा चेंडू ऑफस्टंबर मारा ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा ऑलरेडी केलाय बिरजू भगत यांनी. बिरजू भगत मॅन फ्रॉम जुगाव आणि सचिन साहू हे तुर्बेक टीम कडून बिलॉंग करतात. चांगले क्रिकेटर आहेत, चांगले गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एक चेंडूचा खेळ संपलाय. चेतन चिल्या गोलंदाजी ट्रॅकवर. आडवा बॅटने फटका हवेत आहे. त्या खाली बल्ली पाहायला मिळते. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. 7 गडी बाद. तू चल मैं आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं रुद्र 11 माफी टीम कडून. 7 गडी बाद टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. चला गुठीवली टीम आणि बोनकोडी टीम हंबल रिक्वेस्ट आहे की टॉस साठी या. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झालाय रोशन. बघा आमचं नन्ना मुन्ने प्रेक्षक देखील आलेत. शाळा कंप्लीट झाल्यानंतर मात्र ही मॅच पाहण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर वेलकम. भविष्यातले हे क्रिकेटर असतील किंवा अजून काहीतरी बनतील पण सध्याच्या घडीला लहानपणी प्रत्येकाला क्रिकेट हा खेळ आवडीचा असतो आणि प्रत्येक माणूस कधी ना कधी क्रिकेट खेळलाय. हा खेळच असा आहे. तो मामा सर्वांनाच वेड लावणारा खेळ आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिलाच बॉल खेळत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. चेतन चिल्या चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल आतापर्यंत कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर 29. पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. खूप चांगला झेल झेलला जातोय. विशाल डोळसच्या माध्यमातून 18 विकेटचं पतन. 8 गडी बाद टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑल आउटचा खतरा मात्र रुद्र 11 माफी टीमच्या डगआउट वर आहे.
नवीन बॅटर मुकेश शाला आठ गडी बा टीमची धावसंख्या 29 आकड्यावर काय गोलंदाजी राहिली सुपर बॉलिंग पहिलं षटक हाताळलं अजित शॉन ने 9 धावा दिल्या 1 गडी बाद केले त्यानंतर विशाल डुळस सब षटक 5 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केले त्यानंतर संजय कदम म्हणजेच बल्ली ने षटक हाताळलं आणि 4 धावा दिल्या त्यानंतर पुन्हा एकदा विशाल डुळस 9 धावा खर्च केल्या आणि चेतन चिल्या आतापर्यंत 3 गडी बाद करत असताना 2 धावा खर्च केल्या शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय अखुटपाचा बॉल पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते एका धावाने टीमची धावसंख्या 300 आकड्यावर शेवटचा बॉल आहे काय गोलंदाजी राहिलीय सीउट फुटीट करावी संघाची प्रथम गोलंदाजी करत असताना थोडासा उशिरा आले पण चांगला खेळ केला इथे देखील कोलबा टप्प्याचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळाला एकदम इथे अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 31 आकड्यावर 32 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 30 बॉल मध्ये बघूया 5 ओव्हर मध्ये आणि 32 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठला केला जाईल आणि या धावा कशा पद्धतीने वाचवल्या जातील त्यासाठी मी पुन्हा एकदा कॉल करतोय बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस गोठिवली 11 गोठिवली अधिरा प्रिशा 11 गोठिवली आणि बोनकोडे 11 बोनकोडे चला टॉस चढूया आणि जाऊया परिवर्तन सृष्टीचा नियम आहे त्या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया या सानपाडे परिसरातील एक सुप्रसिद्ध आवाज नुकतीच काल देखील नाईट स्पर्धा करण्यासाठी मुळेखंडला गेले होते लगेचच सकाळी 10 वाजता इथे रिपोर्टिंग केलं आणि सुनील लांबोर येतील या दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज ऐकूया सुनील लांबोर यांचा धन्यवाद येस थँक्यू सो मच आपण ऐकत होतो मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ नवी मुंबई घनसोली गावचं भूषण विघ्नेश मडवी सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो जाऊया मॅचकडे जिथे मात्र लक्ष ठेवलं विजयासाठी मापे या टीमनं 48 करावे या टीम समोर येणारे बॉल शिल्लक आहेत 30 आणि 30 बॉल मध्ये धाबा करायच्या आहेत 32 30 बॉल मध्ये आता 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये अफलातून स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते या सानपाडा गावामध्ये गौरांश मित्र मंडळ आयोजित गौरांश ट्रॉफी 2024 पर्व पहिलं तेजस दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते लाजवाब आयोजन आपण बघतोय भरपूर प्रतिसाद या स्पर्धेला सर्वच मान्यवर त्याचबरोबर प्रेक्षकांनी दिला पीटीसी लाईव्हची टीम मात्र खूप चांगलं कार्य करतीय या स्पर्धेच्या अनुषंगानं प्रत्येकाने मात्र आता एक चांगलं कार्य स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केलेला अभय ड्रोन आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय ज्यानं मात्र या स्पर्धेचे ड्रोन व्ह्यू टिपलेले आहेत
सध्या गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. जितेंद्र सध्या गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंगला त्याला फेस करेल आनंद बालाजी आणि नॉन स्ट्रायकिंगला यश मोरे. जितेंद्र मात्र मंडेटरी पहिलं पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी तयार झाला. जितेंद्रचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे मात्र आता पंचांचा सिग्नल सचिन साऊ सरांचा इशारा आला आहे की हा नो बॉल आहे. गोलंदाज मात्र पहिलाच बॉल हाताळत असताना चुकी करतो आहे. नो बॉल आता फ्री देखील असणार पाहूया. आता इथे मात्र कोणत्या प्रकारची मेहनत न करता एक धाव एक्स्ट्रा मिळाली या बॅटिंग करणाऱ्या टीमला. दोन धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत ऍड केल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र इथून मात्र तयार होईल. पाहूया जितेंद्रच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून बॉलिंग केली जाईल. ही लाईन चांगली आहे, हा टप्पा चांगला आहे. फ्रीडच्या बॉल वरती बॅटर यश मोरेला इथून मात्र शांत ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करत असताना बॉलर जितेंद्र आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीचा हा बॉल इथे घडतय काय, थोडासा बॅटरला अडथळा निर्माण झाला बॅटिंग करत असताना आणि हा डेड बॉल पंचांच्या माध्यमांना घोषित केला. डेड बॉल पंचांच्या माध्यमांना घोषित केला जातो. आता हा बॉल बॉलरला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. पाहूया पहिलाच बॉल हाताळत असताना गोलंदाजाने नो बॉल हाताळला, परंतु तद्नंतरचा फ्रीडचा हा बॉल योग्य टप्प्यावरती त्याने हाताळला. यावेळीचा आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती बॅटर यश मोरे या खेळाडूला इथून मात्र शांत राहावं लागेल. चांगली गोलंदाजी सध्या मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जितेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेळ घेतला जातो आहे, कारण प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी. प्रत्येक बॉल आता समजदारीनं त्यांना रिलीज करावा लागेल, कारण धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती प्रथमतः सन्माननीय प्रेमनाथ जी मडवी जे गोटवली गावचे आहेत, या प्लीज विनंती करतो. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, जिथे तिथे स्पर्धा तिथे तिथे ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा कुठेही असू द्या, त्यांची मात्र उपस्थिती आपण सातत्यानं पाहिली आहे. विनंती करतो प्रेमनाथ जी मडवी या काका या व्यासपीठावरती येऊन आपण आसन ग्रहण करायचं. धावफलकावरती रस आपल्याला पाहायला मिळतात. चार धाबा यावेळीचा फटका अप्रतिम आहे. इथे मात्र फटका लाजबाबा मनगटाच्या साह्याने स्ट्रोक सजवला. बॉल चाललाय वन बॉल सीमा पार, मिळतील धाबा चार. येतो आहे खणखणीत फॅबुल स्ट्रोक चौकार. चार धावांच्या मदतीने आता धावफलकावरती देखील झपाट्याने बदल आपल्याला पाहायला मिळतोय. आठ धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बालाजीच्या बॅट बंद नुकताच आपण चौकार पाहिला. चांगली फटकेबाजी तो सध्या करतोय सलामीला आलेला बॅटर. सन्माननीय प्रेमनाथ जी मडवी काकांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या वेलकम. आपण देखील या व्यासपीठावरती येऊन
आसन ग्रहण करायचं. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. जिथे जिथे स्पर्धा तिथे तिथे काका आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. कारण आम्ही संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती त्यांना पाहिलं. स्पर्धा कोणत्याही गावे गावामध्ये असू द्या, प्रेमनाथजी मडवी काकांची उपस्थिती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा हा बॉल इथे मात्र लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, मिड ऑन डिझन मध्ये चांगली फिल्डिंग आणि या बॉल वरती कोणत्या प्रकारची रन्स आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. अर्थातच आता डॉट बॉल आला. जितेंद्रचा हा बॉल फटका हवेत खेळलाय, पकडला जातो जेल. फर्स्ट विकेट टू गॉल, पहिली सफलता इथून मात्र मिळवून दिली आपल्या टीमला. बॅट्समन बालाजी बॅक टू द डगआउट. ओव्हर नंबर दोन मध्ये अनिल आला. चला, बोनकोडे टीमचा कॅप्टन आमच्या पर्यंत आलेला गोटुली संघ आपला कॅप्टन या गोटुली टीम. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला अनिल. अनिलचा पहिला बॉल फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, चांगली फिल्डिंग आणि या बॉल वरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. बॅटरला माहिती आहे सिंगल डबल ला देखील ही मॅच आपण जिंकू शकतो, परंतु कोणत्याही प्रकारची जोखीम इथून मात्र पत्करली जात नाहीये. सिंगलच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला आहे. टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय, 9 धावा. यस, अभय ड्रोनच्या माध्यमातून अगदी आमच्या व्यासपीठावरतील मान्यवर असतील, ट्रॉफीज असतील, त्या सर्वांचे मात्र छायाचित्र आपल्या ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून टिपली जातात. कालपासून ते आमच्यापर्यंत जोडलेले आहेत. अभय ड्रोन खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून केली जाते. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक इव्हेंट मध्ये त्यांना भरपूर मागणी आहे. यावेळचा हा बॉल जर आपण बघितला तर लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवला. डॉट बॉल, जास्तीत जास्त डॉट बॉल जर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आले तर बॅटिंग करणाऱ्या टीम समोर नक्कीच प्रेशर रिलीज होणार. डॉट बॉलचं पर्सेंटेज इथून मात्र वाढवावं लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला. यावेळचा फटका अप्रतिम आहे. बॉल हवीत, एक रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगला झेल तिथे कॅरी केलाय आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. धक्का क्रमांक दुसरा सुरेश या खेळाडूला मात्र खूप चांगला झेल तिथे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे कॅरी केला आणि बॅट्समन बाद होतोय. चला प्लीज गोटुली टीमचा कॅप्टन रुणाल म्हात्रे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या. गोटुली टीमचा रुणाल म्हात्रे शेवटचा कॉल आहे.
लवकरात लवकर टॉस साठी या। अक्षय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला। इंडियन क्रमांक 4 मध्ये पाहूया अक्षय मुसळेच्या माध्यमांना आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल। बॉलर देखील तयार होत्या आपल्या गोलंदाजी मार्क वरती। या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी तयार होत्या अनिलचा हा वेगवान बॉल। जितक्या वेगानं बॉलची पिचिंग झाली तितक्याच वेगानं या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय। बॉल चाललाय वन बॉल सीमा पार येतोय हा खणखणीत लाजबाब स्ट्रोक चौकार। चौकाराच्या साह्यानं आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 13 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेचा हा बॉल बैठक स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र एक धाव आपल्या टीम साठी इथून मात्र वाचवली। फर्स्ट स्लिप मध्ये तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून। भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळाला या बॉलच्या मागे फील्ड करत असताना। यस गोटिवली टीमचा कॅप्टन आलेला बोनकोडे आणि गोटिवली या दोन टीमच्या दरम्यान इथून मात्र आपण टॉस करतोय। प्रेमनाथ जी मडवी काकांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत। मी विनंती करतो प्रेमनाथ जी मडवी काकांच्या उपस्थितीमध्ये आपण नेक्स्ट मॅच चा टॉस करणार आहोत। इथे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय खूप चांगला जेल तिथे मात्र मिड विकेट रिझर्व मध्ये पकडला जातोय आणि आणखीन एक धक्का बसलाय बॅट्समन अक्षय मुसळे बॅक टू द डगआउट। कॅमेरामॅन दादा थोडस आपला कॅमेरा आमच्या टॉस का बॉस कक्षामध्ये टर्न करायचा। तिथे मात्र प्रेमनाथ जी मडवी काकांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतो आणि टॉस जिंकला गोटिवली गोटिवली 11 गोटिवली या टीमच्या कॅप्टन ने अर्थातच टॉस जिंकला। टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा। तीन विकेट्स गेल्यानंतर आता इंडिया क्रमांक 5 मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटर एंटर झाला रमेश आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जितेंद्र याला प्राचार्य केले जात। जितेंद्रचा हा बॉल फटका अप्रतिम आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे चांगली फिल्डिंग आणि याही बॉल वरती एकच धाव मिळणार। एक धाव इथून मात्र ओव्हर नंबर 3 पहिल्याच बॉल वरती इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते। पुन्हा एकदा बॉलर तयार होईल पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल। इथे फटका प्रतिमा या मॅचची या स्पर्धेची मात्र सर्वाधिक लांब बाउंड्री लाईन जी कोणती असेल जो मात्र काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन ची झोन आपण बघतोय तो या मॅच मधील या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा आपण जर बघितलं तर झोन आहे आणि त्या झोन मध्ये मात्र खूप चांगला झेल तिकडे पकडला आणि बॅट्समन बाद झाला। समीकरण येणारे बॉल शिल्लक आहेत 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे। 16 बॉल मध्ये आता 18 धावा इथून तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत।
गोलंदाजी करतोय गोलंदाज जितेंद्र. लो स्कोरिंग मॅच आहे. ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला मात्र शेवटच्या बॉल पर्यंत त्या मॅचेस जात असतात आपण आम्ही पाहिल्यात. लो स्कोरिंग मॅचेस म्हणजे रंगतदारपणा सातत्यानं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जितेंद्र तयार होतो. यावेळेचा हा बॉल डिफेंड केला इथे घडतय काय पंचांकडे अपील. अपील मध्ये उत्साह लावली अपील लक्की ही कॅश इथे मात्र पकडले की नाही. आता याची मात्र पंच पडताळणी करतील काय प्रयत्न होता. आपल्या फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलेला आहे अफलातून प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र आमचे अंपायर तटस्थात आणि त्यांची मात्र गारेची नजर आपल्याला पाहायला मिळते. बिरजू भगत जे जुळगावचे आहेत आणि तुळवे गावचे सचिन साहू आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये निखिल पाटील देखील आपल्याला पाहायला मिळाले पंचांच्या भूमिकेमध्ये. ओमकार टोनपे देखील आपल्याला पाहायला मिळाला. आज मात्र प्रत्येकानं स्पर्धा आपली आहे हे समजून मात्र चांगले योगदान दिलं. पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र तयार होतो. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. यावेळचा हा बॉल लाईन चांगली आहे टप्पा चांगला आहे डॉट बॉल यायला आता सुरुवात झाली. या बॅटिंग करणाऱ्या टीम समोर आता इथून प्रेशर रिलीज होईल. चला प्लीज तिथे मात्र विनंती असेल पाण्याची मागणी केली जाते. थोडासा खेळाडूला क्रॅम्प आलाय की काय असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिलीज फ्री जर असेल तर आपण द्यायचं फर्स्ट एड बॉक्स जर असेल तर मात्र आपण तिथे पुरवायचा. यावेळीचा फटका अप्रतिम. तिथे मात्र बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतात परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. या एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला आहे 15 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. आता विजयासाठी अजूनही मात्र 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 17 धावींची गरज आहे. 13 चेंडू मध्ये आता 17 धावा इथून मात्र कम्प्लीट करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या 48 करावे या टीमला. बॉल तयार होतो पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर हवाई सफर बॉल चाललाय सीमारेषा पार मिळतील लाभा सहा येतोय षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. चुकी झाली बॉलरच्या माध्यमांना कारण आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉल वरती मात्र एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्यानं आता धावांचा अंतरजे जास्त होतं ते आता कमी झालं. बॉल उरल्यात 12 आणि 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे.
बारा बॉल मध्ये अकरा धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत। बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये अकरा धावा। चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ आपण भरपूर उशीर वेळ घेता, लक्ष द्या मापे संघ, फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे। मापे संघ प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे। बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये आता अकरा धावांची गरज आहे। यश मोरे अजूनही मात्र खेळपट्टीवरती स्थिर आहे, जो मात्र सलामीला आला होता ओपनिंग च्या माध्यमात यश मोरे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो मात्र अजूनही खेळपट्टीवरती स्थिर आहे। ही एक चांगली बाब आहे बॅटिंग करणाऱ्या 48 करावे या टीमची। बारा बॉल मध्ये अकरा करायच्या या मॅच मध्ये, बारा बॉल अकरा धावा। ओव्हर नंबर 4 मध्ये आता रणजीत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। रणजीत आला गोलंदाजी मार्क वरती, पाहूया रणजीतच्या माध्यमातून कशा रीतीने आता बॉलिंग केली जाईल। चला मापे संघ पंच बिरजू भगत प्लीज त्यांना ऑन करायचं कि कमी प्रमाणामध्ये आपल्याला वेळ घ्यायचा, लक्ष द्या। यावेळेचा हा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय। एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल। इथून का जर डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये येईल संघ मापे। डॉट बॉल येणं गरजेचं आहे बॉलिंग करणाऱ्या टीम साठी, परंतु इथून मात्र आता डॉट बॉल येण्यास सुरुवात झाली आहे। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलर, जर का आपण बघितलं तर ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रणजीतच्या माध्यमातून आता चांगली बॉल हाताळण्यास सुरुवात झाली आहे। आणखीन अशा प्रकारचे बॉल जर इथून रिलीज केले तर बॅटिंग करणाऱ्या टीम समोर नक्कीच संकट आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेचा आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, वॉट डिलिव्हरी, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलर रणजीतच्या माध्यमातून। अगदी महत्वपूर्ण षटक हाताळत असताना या ओव्हर मध्ये आपल्याला या सामन्याचा निकाल पाहायला मिळणार आहे, कारण हीच ओव्हर या मॅच ची इम्पॉर्टंट ओव्हर असणार आहे। आणि या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा दिल्या तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर वरती फारस प्रेशर जाणवणार नाहीये। या ओव्हर मध्ये चांगलं कार्य या गोलंदाजाला करावं लागेल। यावेळीचा हा बॉल हवेत पकडला जातोय जेल, विकेटचा प्रात्यक्षिक, आणखीन एक धक्का बसला। बॅटिंग करणारा 48 करावे या टीमला खूप चांगला झेल तिथे कॅरी केला अनिकेत या फिल्डरनं आणि बॅट्समन आता बाद झालेला आहे। पाचवा आदरा बसला तो म्हणजे 48 करावे या टीमला। आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये आता 10 धावांची गरज आहे। 8 बॉल 10 धावा, 10 धावा 8 शेंडू, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला। इंडिया क्रमांक 7 मध्ये अजित शॉन, अजित शॉन आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला। पाहूया तशा माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल, संघ अडचणीमध्ये सापडला, आपल्या टीम साठी संकट मोचक म्हणून धावून येईल का। यावेळेचा हा बॉल बॅटला इथून मात्र ब्रश झाल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळणार आहे। आता येणारे बॉल शिल्लक 7 आणि विजयासाठी 9 धावांची गरज। मापेकर सध्या सांगतात आम्ही सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत, आम्ही सहजरित्या आपल्याला जिंकू देणार नाहीये हे सध्या दाखवतात। पुन्हा एकदा बॉल तयार होतो, पुढचा बॉल
लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, अचूक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आता या ओव्हर मध्ये जर आपण बघितलं तर या बॉलरनं एक विकेट मिळवत फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केलेल्या आहेत. अफलातून गोलंदाजी रणजीतच्या माध्यमातून. आता सहा बॉल आणि विजयासाठी नऊ करायचे आहेत. सहा बॉल आणि नऊ धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडणार, कोणता संघ जिंकणार, मापे की करावे, करावे की मापे. सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये आता नऊ धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये नऊ धावा करायच्या या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या करावे या टीमला. चला नेक्स्ट मॅच गोटिवली संघ टॉस जिंकला, आपला निर्णय या बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यस थँक्यू. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. यावेळीचा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र फटका फसला, पकडला जातोय जेल. बॅट्समन यश मोरे देखील आता बाद झाला. धक्का क्रमांक जर आपण बघितला तर इथून मात्र सहावा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता पाच बॉल मध्ये नऊ धावांची गरज. पहा, मी उल्लेख केला होता ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला मात्र त्या मॅचेस मध्ये रंगतदारपणा सातत्यानं आम्ही पाहिला आणि ते सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत कुठे होती मॅच आणि कुठे येऊन टेपली. येणारे बॉल शिल्लकात पाच आणि विजयासाठी नऊ धावांची गरज. नवीन खेळाडू सुशांत मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाच बॉल मध्ये नऊ करायचे आहेत. यावेळेचा हा बॉल आणखीन एक तेज आणि तर्रार एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. आता चार बॉल आणि नऊ धावा करायच्या आहेत. सिंगल डबल न देखील ही मॅच जिंकू शकेल बॅटिंग करणारा संघ. पाहूया आता बुद्धिबळासारखं क्रिकेटरला खेळावं लागेल, कॅल्क्युलेटर क्रिकेट इथून मात्र दाखवावं लागेल. हाफ ट्रॅकर होता, बॉल हवेत, कॅच इम्पॉर्टंट आहे, पकडला जातोय जेल. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन बाद रोहित पुजारीने मात्र खूप चांगला झेल तिथे डीप मिड विकेट रिझर्व मध्ये कॅरी केला आणि आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता बॉल उरले तीन आणि धावा करायच्या नऊ. तीन बॉल मध्ये आता नऊ धावांची गरज आहे या मॅच मध्ये. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देऊ शकणार नाही. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आणि इथे मात्र कॅचेस पकडल्या जातात. तीन बॉल मध्ये नऊ करायच्यात. तीन चेंडू नऊ धाबा, नऊ धाबा, तीन चेंडू. काय घडणार, मापे जिंकणार की करावे जिंकणार. या दोन संघामध्ये सध्या लढत आपल्याला पाहायला मिळते. आमचे सुरेश कागद या प्लेस आपल्या देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. यावेळीचा हा बॉल बॅट्समनला अगदी भोवऱ्यासारखा घरा घरा फिरवला. डॉट बॉल. आता दोन चेंडू आणि विजयासाठी नऊ धावा. काय घडतंय या मॅच मध्ये पहा, कुठे होती मॅच आणि कुठे आता हा सामना येऊन ठेपला. काय गोलंदाजी आहे, कंजूस भरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलरच्या माध्यमातून. अनिकेत अफुलातून बॉलिंग, दोन बॉल मध्ये नऊ. यावेळीचा आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
परंतु इथे मात्र बाईच्या रूपाने एक धाव मिळणारा पाच बॉल आतापर्यंत या बॉलरने डॉट बॉल रिलीज केलेत. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वर विकेट, चौथा बॉल डॉट, पाचव्या बॉल वरती बाईस. आता शेवटचा बॉल आहे, मेडन ओव्हर कम्प्लीट होईल का, एक बॉल मध्ये आठ. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पकडणार आणि या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर हाताळण्याचा निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम इथून मात्र आपल्या नावावरती प्रस्थापित केला. नाव अनिकेत गाव महापे. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मॅच मध्ये इथून मात्र हार्ड लक बॅड लक, हार्ड लक बॅड लक. हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो हॅलो. हार्ड लक बॅड लक आपण बघूया. 48 करावे या टीमला, चला गोटीली संघ.